नमस्कार, मी सर अहमद. आपण पाहत आहात इव्हन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. तबरेज अन्सारीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, यासह मुस्लिम आरक्षण व संरक्षण कायदा मंजूर करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी दिनांक 1 जून रोजी आष्टीमध्ये समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांना निवेदन देण्यात आले. झारखंड मधील खसरावा जिल्ह्यातील कदमडीहा येथे 17 जूनला झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणाचा निषेध आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आष्टी तालुक्यातील मुस्लिम व इतर समाजाच्या नागरिकांनी मूक मोर्चा काढला. येथे उलमा हिंद समस्त नागरिक आष्टी तालुका व महाराष्ट्र मुस्लिम संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. हा हिंदुस्तान के अतबार से इस तरह के मामला होते रहे जहाँ पर आईन की मुकम्मल आज़ादी है, मजहब की मुकम्मल आज़ादी है, उसके साथ उन लोगों को समाज के भी और इस मुल्क के भी. लिहाजा ये रावण की औलादें हैं जो इस तरह की हरकतें कर रही हैं और इस तरह से मामला हो रहे हैं. अफसोस इस बात का है कि ये मामला फर्स्ट टाइम ऐसा नहीं हुआ है. Thank you.
Vote for BJP. वो बोर्ड सीधा पकड़ो, मुच्छा करो उसको, वो बोर्ड पकड़, कैमरे में बताओ, नीचे ले, नीचे बोर्ड इधर ऊपर में देखो, इधर नहीं सलीम को पीछे सर को ना भाई, सर को सरक सलीम इधर इधर आ, इधर हजरत तुम इधर सर, ठीक है आप सब लोग खड़े हो जाओ, जाओ इधर जाओ 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 मालूम हे मुखिया रुक, आज तब्रेज अन्सारी याच्या समर्थनार्थ आणि झालेल्या कृत्याच्या निषेधनार्थ आपण सर्व इथे जमलेलो आहोत। आदरणीय तहसीलदार साहेब शासनाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत घेण्यासाठी, आपला निषेध स्वीकार करण्यासाठी येथे आलेले आहेत। मुफ्ती साहेबांनी सविस्तर सगळ्यांना माहिती दिलेली आहे, शासनालाही त्यांनी कळकळीची विनंती केलेली आहे। आपली जी तळमळ आहे ती एका छोट्याशा शेअरमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो। अब कोई रहबर नहीं आने वाला, अब कोई रहबर नहीं आने वाला, अब कोई पैगंबर नहीं आने वाला। प्यास कहती है रेत निचोड़ी जाए, प्यास कहती है रेत निचोड़ी जाए, अब अपने हिस्से में समंदर नहीं आने वाला। अब कोई रहबर नहीं आने वाला, जब भी जुल्म होगा तुम आवाज़ दो, परिंदों के मानिंद अबाबिनों के मानिंद हम आएंगे, ये अलग बात, लेकिन तादाद में कम आएंगे, ये अलग बात। आणि अशीच काहीची परिस्थिती आहे की समाज या गोष्टींना त्रासलेला आहे। आपल्या सर्वांच्या वेदना संवेदना आपण तहसीलदार साहेबांना विनंती करून शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवू। पण मित्रांनो, पहिले समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिताना एक शब्द वापरला, सार्वभौम धर्मनिरपेक्ष भारत। याचा अर्थ आहे की धर्मनिरपेक्ष सर्व जाती धर्माची माणसं गुण्या गोविंदाने त्या ज्या धर्माला तो मानतो, जो ज्या धर्माचा तो स्वीकार करतो, त्याचा अनुकरण तो करू शकतो, त्या पद्धतीने तो राहू शकतो। इथून पुढे मॉब लिंचिंग ही घटना घडू नये आणि अशा दुर्दैव घटना न घडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी आशा आपण ठेवू आणि त्यांना हे मेमोरँडम देऊयात। संपल्यानंतर जसे आपण शांत पद्धतीनं इथपर्यंत आलात, आपल्या भावना आपण तहसीलदार साहेबांना दिल्यात, त्याच पद्धतीनं आपल्याला सर्व नियमांचे पालन करत परत आपल्या जागेवर जाणं आहे। मी
मुफ्ती साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या प्रतिनिधी मुल्क में इस तरह के मामलात और इस तरह के वाकयात जिस तरह से तबरेज़ अंसारी के साथ हुआ है नहीं होने चाहिए। अगर मुल्क के हालात ऐसे ही रहे तो ये मुल्क सुपर पावर क्या बनेगा, बल्कि ये मुल्क रेजा रेजा होकर के रह जाएगा और इस मुल्क के हालात और ज़्यादा बद से बदतर हो जाएंगे। इसलिए जिस तरह गुज़िश्ता दौर में हिंदुस्तान के अंदर लोग भाईचारा आपसी मोहब्बत के साथ रहा करते थे, हम चाहते हैं कि इस तरह के मामलात न होते हुए लोग फिर से उस तरह से ही ज़िंदगी गुजारे जहां पर अमन हो, शांति हो और सुकून हो। अगर ऐसे हालात नहीं रहे, हालात अगर इस तरह से ही बढ़ते रहे तो ये मुल्क बजाय इसके कि तरक्की पर जाए और ज़्यादा नीचे तनज़ुल की तरफ इतना आएगा कि ये तसव्वुर भी नहीं कर सकते हैं। खुसूसन इस तरह के जो मामलात हो रहे हैं, तो इस तरह के मामलात के पीछे कुछ लोग, कुछ संस्थाएँ बाकायदा तौर पर काम कर रही है। इसीलिए हुकूमत हिंद को चाहिए कि वो इनके ऊपर ख़ास नज़र रखे। अगर वो इस तरह की हरकतें करती हैं तो उनके रजिस्ट्रेशन मंसूख करवाए जाएँ, उनकी गिरफ्तारियाँ करवाई जाएँ, पुश्त पनाही करने वालों को सख्त से सख्त तर सज़ा दी जाए। अगर ऐसा नहीं होता है तो एक बात जहन में रखें कि यहाँ पर हिंदुस्तान में मुसलमान समाज पहले भी और अब भी चाहता है कि अमन शांति हो, क्योंकि हिंदुस्तान को अगर आज़ाद कराया है तो मुसलमानों ने आज़ाद करवाया है, जिसमें हज़ारों उलमा ने कुर्बानियाँ दी है, हज़ारों हमारे शहीद हुए हैं। अगर उन्हें बिल्कुल भुला करके लोग अपने तौर पर इस तरह के मामलात करके नव भारत की बुनियाद रखना चाहते हैं तो ये बुनियाद महज मिट्टी के ईंटों के ऊपर होगी और ये जैसे ही ऊपर चलेगी तो ये ढह करके रह जाएगी। बस मैं इतना ही कहना चाहता हूँ कि तबरेज़ अंसारी को इंसाफ मिले और इसके बाद किसी तरह के इस तरह के वाकयात दरपेश न हो। आखिर धर्मनिरपेक्ष भारत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यात धर्मनिरपेक्ष सार्वभौम भारत असा उच्चार केला, त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की सर्व जाती धर्माची माणसं धर्मनिरपेक्ष भारतात राहू शकतात। पण आज दुर्दैवानं या संविधानाच्या विरोधात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं त्यांना हे कळून चुकलं होतं की हा देश जर महासत्ता करायचा असेल तर या देशाची एकता, अखंडता आणि समानता ही नांदी गेली पाहिजे, आणि म्हणूनच त्यांनी धर्मनिरपेक्ष भारताची हे फाउंडेशन ठेवलं। पण आज दुर्दैवानं काही समाज कंटक याच्या विरोधात जाऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करत आहेत। तबरेज़ अन्सारीचा हा मृत्यू नसून हा एक कट रचून करून जमावाद्वारे, शासनाद्वारे आणि त्यात इन्वॉल्व असणारे पोलीस असतील, डॉक्टर्स असतील, जमाव असेल, या सर्वांनी मिळून केलेला हा एक खून आहे। एका निरपराध माणसाला जमावानं मारणं हे खरंच एक या देशाच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरणार आहे आणि खूप मोठा कलंक आहे असं मी समजतो। इमानवाले शहादत दी है तो इनकलाब शहादत के बाद जिंदा हुआ है और यह हमारे इनकलाब की शुरुआत है और आइंदा भी हम इंशाल्लाह ये कोशिश करेंगे कि इसके बाद ऐसा मुल्क में कुछ ना हो। और हम ये चाह रहे हैं कि हिंदुस्तान के अंदर भाईचारा चाहिए तो ये चीज़ें सब बंद करो, ईमान वालों को टॉर्चर करना बंद करो, ईमान वाले के नाम पे, दाढ़ी टूपी के नाम पे जो तो बंद करो। हमारे ईमान जो तो अल्लाह से डरने वाले हैं, हम किसी के सामने झुकने वाली कौम नहीं है और हम ये चाह रहे हैं कि शांति, अमन, चैन, सुकून इस हिंदुस्तान में रहे, क्योंकि यहाँ जो तो हमारे पुरखों ने कुर्बानी दी है, हमने जो तो यहाँ जो तो हमारे बाप दादाओं ने जो तो शहादतें दी है, हमारे पुरखों ने शहादतें दी है, तब जाके हिंदुस्तान खड़ा रहा है। और ये जो तो भाईचारे के साथ है, हम ये चाह रहे कि प्यार मोहब्बत आपस में बढ़े, एक दूसरे के साथ रहे, क्योंकि हम एक दूसरे के साथ जो तो पले बड़े हैं, हम ये नहीं चाहते कि जो तो हिंदुस्तान में हिंदू मुस्लिम का झगड़ा हो और कुछ राजनीतिक पार्टियां और कुछ जो तो संगठन वाले आरएसएस वाले जो तो राम के नाम पर, जो तो हनुमान के नाम पर, बजन दल के नाम पर जो तो लड़ाई कर रहे हैं, ये सब बंद हो जाए। हम यही चाह रहे हैं। अल्लाह हम सबको जो तो इत्यादि फिक्र इज्तमाई कुलूब के साथ जो तो मुल्क में रहने की तौफीक अता फरमाए, आमीन। आज आपले जे संबंध देशभरामध्ये अशा ज्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या ज्या घटना घडत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या भारत देशासाठी दिलेलं आहे या संविधानावरती हा देश पूर्ण चालतो, परंतु बांधवांनो आज जातीपातीच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातीचं विष त्या ठिकाणी पेललं जातं आणि कुठंतरी एखाद्या देवा धर्माच्या नावाखाली एक जातीचा द्वेष पसरवला जातो व कुठंतरी तरुणांना त्या ठिकाणी वेगळ्या कारणामध्ये फसून त्या ठिकाणी जीव घेणे, हलणे या ठिकाणी वारंवार होत आहेत।
तरी आमच्या प्रशासनाला विनंती आहे, संबंध बहुजन या ठिकाणी संघटनेच्या बहुजन विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती आहे, या ठिकाणी प्रशासनाने ज्या अशा काही देशभरामध्ये घटना घडत आहेत अशा समाजकंटकावरती त्या ठिकाणी कठोर असं प्रशासन करावं व येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही घटना घडणार आहेत त्यावरती कुठेतरी नियंत्रण आणण्याचं कार्य करावं असं सर्व बहुजन समाजाच्या वतीनं व आष्टी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी मी पाठिंबा देतो व येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनानं कठोर अशी कारवाई करून कुठल्याही प्रकारचं जातीय तेढ निर्माण होणार नाही किंवा समाजामध्ये त्या ठिकाणी जातीमध्ये समाज विभागला जाणार नाही असं कार्य या ठिकाणी प्रशासना करून त्या ठिकाणी समाजामध्ये सखोलता बंधुभाव व बंधुप्रेम या ठिकाणी राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो व थांबतो. तब्रेज अन्सारी या नावाच्या एक तरुणाला जी मॉप लिंचिंगच्या जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही सर्व समस्त मुस्लिम समाज आष्टी तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ही घटना ही मॉप लिंचिंगची घटना ही पहिल्यांदा घडलेली नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे जवळजवळ माझ्या एक माहितीनुसार 45 असे घटना घडलेल्या आहे आणि ही घटना वारंवार का घडत आहे या मागचं या शासनाने या मागची ही करून चौकशी कसून चौकशी करून ह्या मागचं जी कोणी धार्मिक आणि विकृत संघटना आहे त्याच्यावर शोध करून त्या संघटनेवर योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही तब्रेज अन्सारीचा न्याय मागण्यासाठी आम्ही आज तहसीलदार आष्टी यांना निवेदन दिलेलं आहे आणि तब्रेज अन्सारी सारखे अनेक मुस्लिम युवकांवर जी मॉब लॉन्च लिंचिंग झालेली आहे ती लवकर थांबण्यात यावी हीच सरकारला विनंती करतो आणि थांबतो. आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये देशात वाढत असलेल्या अराजकता विरोधात आणि दलित मुस्लिम बांधवांवर विनाकारण भयाड हल्ले व जमून हल्ले च्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. शासनाला विनंती आहे की अशा शासनाला विनंती आहे की आमच्या भावना समजून आमची जी भावना आहे त्याला समजून या नराधामांविरोधात कारवाई करावी अशी कारवाई करावी की पुढच्या वेळेस जे कोणी असं प्रकार करण्याचा प्रयत्न करेल त्याची सुद्धा मानसिकता झाली नाही पाहिजे की आपण असं करायला पाहिजे.